नमस्कार। आजच्या विद्यार्थ्यांसाठी असलेला महत्त्वाचा शब्द अपॉर्च्युनिटी, मराठीमध्ये संधी। हा जो शब्द आहे हा खूप जास्ती महत्त्वाचा आहे। हा शब्द डिसाइड करणार आहे की तुम्हाला आयुष्यामध्ये काय बनायचं आहे। हा शब्द डिसाइड करणार आहे की तुमचं भविष्य कसं असणार आहे। हा शब्द डिसाइड करणार आहे की उद्या तुमची ओळख काय असणार आहे। ज्या लोकांना चांगली अपॉर्च्युनिटी ग्रॅप करता आली ते सांगायची गरज नाहीये आज त्यांचं आयुष्य कुठे आहे। फक्त फरक तेवढाच, तुमच्या टॅलेंट किती आहे, तुम्ही हुशार किती आहात, तुम्ही किती स्मार्ट आहात, रॅदर तुम्ही आलेली अपॉर्च्युनिटी किती चांगल्या पद्धतीने ग्रॅप करतात, किती चांगल्या पद्धतीने आलेल्या संधीचं सोनं करता, ते जास्त महत्वाचं आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये मी कृष्णा पाटील सर्वांचं स्वागत करतोय। मित्रांनो, महत्वाची गोष्ट की हा व्हिडिओ बनवण्याचा मागचा रिझन, मी तुम्हाला भविष्यामध्ये असलेल्या अपॉर्च्युनिटीज काय काय आहेत, काय काय विद्यार्थी करू शकतील, आणि याची जी अपॉर्च्युनिटीची सिरीज आहे ही मी तुमच्या समोर कंटिन्यू करणार आहे। विद्यार्थ्यांसाठी ही मी स्पेशल आणणार आहे। पण तत्पूर्वी अपॉर्च्युनिटी यासाठी एक महत्वाचं उदाहरण या सेशनमध्ये मी देणार आहे आणि मग सेशन लगेच कंटिन्यू करू। बघा, अपॉर्च्युनिटी ही कशी लाईफमध्ये महत्वाची आहे, याच्या अगोदर छोटीशी इम्पॉर्टंट मोटिवेशनल गोष्ट जी तुम्हाला नक्की आवडेल शेवटपर्यंत ऐकायची मित्रांनो, आणि नंतर शेवटी जाताना मी सगळ्या विद्यार्थ्यांसाठी ही जी सिरीज असणार आहे कशा पद्धतीने असणार आहे याचं एक लास्ट इंट्रोडक्शन देणार आहे। तर शेवटपर्यंत व्हिडिओ आवर्जून बघा, नक्की तुमचा फायदा होईल। या व्हिडिओची देखील अपॉर्च्युनिटी हातातून जाऊ देऊ नका। चला, लेट्स कम टू द पॉइंट। मित्रांनो, एकदा एक व्यक्ती रस्त्याने चालत असतो, रस्त्याने चालता चालता त्याला एक दगड दिसतो। दगड दिसल्यानंतर त्या दगडाला तो माती लागलेली असते आणि पायाने खेळत 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 तो चालत असतो। त्याच दरम्यान असं होतं की त्याला जी काही लागलेली माती आहे ती निघत जाते, माती निघत जाते, माती निघत जाते, आणि लक्षात येतं त्याचा हा दगड काहीतरी बाकीच्या दगडांपेक्षा वेगळा आहे। तर तो दगड घेतो, दगड घेतल्यानंतर हातामध्ये घेऊन चालतो। जसा तो हातामध्ये घेऊन चालत चालत निघतो त्यावेळेस तो हा दगड मी कुठतरी जपून ठेवेल माझ्या घरामध्ये, कारण की बाकीच्या दगडांपेक्षा वेगळा आहे, जास्त चमकतोय। मग एकदा चालताना एक गाव लागत, गावामधून जात असताना एका माणसाला त्या दगडाची पारख असते, त्याला माहिती असतं हा साधा दगड नाहीये, जो हातामध्ये घेऊन चाललाय तो एक हिरा घेऊन चाललेला आहे। मग तो त्या व्यक्ती त्या माणसाला विचारतो, अरे बाबा तू हा दगड घेऊन चाललाय, तू चालला नेमका कुठे? तो तुम्ही माझ्या त्या त्या गावाला चाललेलो आहे, इथून 10 किलोमीटर आहे। तर माझं तुमचं एक गाव लागलं, पुन्हा एक गाव लागणार, त्यानंतर तिसरं माझं गाव असणार आहे, मी तिथे जाणार आहे। मग तो तुला एवढा मोठा दगड घेऊन हातामध्ये घेऊन का बरं चाललायस, त्यापेक्षा हा दगड मला देऊन टाक। तो म्हणतो, नाही हा दगड मला आवडलाय, चांगला चमकतोय, पण चमकून तू काय करणार, तो शेवटी घरातच ठेवणार आहे, त्याचा काय फायदा तो व्हायला पाहिजे की नाही? तो म्हणतो, मग आता काय करू, एक काम कर, तू इतका दूर हा दगड घेऊन आलेला आहेस तर मला हा दगड तू देऊन टाक। तो म्हणतो, हो ठीक आहे मी देतो। म्हणतो, कितीला देतोस? तो म्हणतो, मी तुम्हाला 200 रुपयाला हा दगड देईल, कारण की मी इतक्या दुरून त्याला उचलून आणलेला आहे। समोरचा म्हणतो, नाही 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 नाही, 200 नाही, मी तुला 100 रुपये देणार। काय म्हणतो तो, मी तुला 100 रुपये देणार, तुम्हाला हा दगड देऊन टाक। तो म्हणतो, नाही मी तुम्हाला कोणत्या परिस्थितीमध्ये 100 रुपयात देणार नाही, 200 रुपये देत असाल तर बोला, नाही तर मला जाऊ द्या। मग तो व्यक्ती त्याला म्हणतो, जा, मला काय गरज नाही तुझ्या दगडाची। तो चालल्या जातो, पुन्हा त्या गावाने जातो। पहिला गाव झाल्यानंतर तो पुन्हा दुसऱ्या गावामध्ये ज्यावेळेस पोहोचतो, पहिल्या गावातला व्यक्ती ज्याला तो हिरा घ्यायचा असतो, ज्याला माहिती आहे हा हिरा आहे, पुन्हा तो विचार करतो, अरे हा हिरा जर मी घेतला हा 200 करोड रुपये मध्ये जाईल, तर मला 200 रुपये द्यायला काय प्रॉब्लेम नव्हता। पुन्हा तो त्याच्या मागे जातो। जसा तो त्याच्या मागे मागे जातो, तोपर्यंत त्या व्यक्तीने दुसऱ्या गावातल्या एका व्यक्तीला तो त्याला पकडतो आणि विचारतो की बाबा तुझ्याकडे जो दगड होता तो काय झाला? तो म्हणे, मी या गावामध्ये आता या या व्यक्तीला विकला, ज्याला त्या दुसऱ्या व्यक्तीला देखील हिऱ्याची पारख होती। आता हा पहिल्या गावातल्या व्यक्ती त्याच्यावर सुरुवात करतो चिडायला, अरे मूर्ख आहेस तू, तुला माहित नाही तो एक हिरा होता, तू किती रुपयाला विकलास? तो म्हणे,
समोरच्याने मला 1000 रुपये दिले, मी 1000 रुपयामध्ये विकून टाकलं. तो जर मूर्ख आहेस का तू? लाखो रुपयाचा हिरो तू, हिरा तू 1000 रुपयात का विकलास? तो म्हणतो मी मूर्ख नाहीये साहेब, मूर्ख तुम्ही आहात. मी तुम्हाला 200 रुपयाची ऑफर ठेवली होती आणि समोरच्याने मला या गावामध्ये 500 रुपयाची ऑफर ठेवली, पुन्हा 500 रुपये एक्स्ट्रा दिले, असे मला याने 1000 रुपये दिले. तर विचार करा मूर्ख कोण आहे. मी तर मूर्ख नाहीये कारण की मला जाणच नाहीये हा दगड आहे का हिरा आहे. मूर्ख तुम्ही ठरलात. तुम्ही 100 रुपयासाठी आलेली अपॉर्च्युनिटी हातातून सोडली. लक्षात येत आहे मित्रांनो? कुठंतरी आपल्या करिअरमध्ये, आपल्या लाईफमध्ये आपल्या सोबत ही गोष्ट घडत असते. मग आपण 100 रुपयासाठी ही अपॉर्च्युनिटी सोडतो, मग हे 100 रुपये कोणते? हा 100 रुपये आपला आळस असू शकतो. ही सोडलेली 100 रुपये छोटी अमाऊंट आहे पण नुकसान मोठं आहे. ही 100 रुपये आळस असू शकतो, हे 100 रुपये आपला इग्नोरन्स असू शकतो, हे 100 रुपये आपल्याला काहीतरी निगेटिव्हिटी असू शकतात. मग या 100 रुपयापायी 1,00,000 रुपयांचं नुकसान का करून घ्यायचं? लक्षात येत आहे मला काय सांगायचं? मी तुमच्यासमोर असेच असलेल्या अपॉर्च्युनिटीज, असेच तुमच्या लाईफमध्ये किती हिरे आहेत आणि तुम्ही त्याला कसं ग्रॅप करावं यासाठी ही सिरीज घेऊन येतो आहे. तर सिरीज बद्दल सांगायचं झाल्यास, सध्या आपण जी करिअर बाबामध्ये, करिअर बाबाच्या प्लेलिस्टमध्ये अपॉर्च्युनिटी नावाच्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला सर्व प्रकारच्या अपॉर्च्युनिटीजच्या अंडरमध्ये प्रत्येक ग्रॅज्युएट झालेल्या विद्यार्थ्यांसाठी काय काय अपॉर्च्युनिटीज असतील, कोणकोणत्या स्टेट आणि नॅशनल लेवलच्या एक्झाम्स असतील, असे काही विद्यार्थी ज्यांचं एज पार झालेलं आहे, काही विद्यार्थी जे आता गव्हर्नमेंट एक्झामची तयारी करू शकत नाहीत, अशा लोकांसाठी देखील अपॉर्च्युनिटीज आहे. प्रायव्हेट जॉब कुठे करावा, कोणता कोर्स केल्यानंतर चांगला प्रायव्हेट जॉब लागेल, हे सगळ्या क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी मी अपॉर्च्युनिटीज या प्लेलिस्टमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ वीकली अपलोड करत चालणार आहे. सर्वांनी या व्हिडिओचा पूर्ण फायदा घ्यायचा आहे, आलेल्या अपॉर्च्युनिटीचा संधी करायचा आहे. लक्षात घ्या मित्रांनो, अपॉर्च्युनिटी ही कशी असते तर माझा मित्र नेहमी मला एक शब्द सांगतो, अपॉर्च्युनिटी ही नेहमी समोरून केस असतात आणि मागून टकली असते. ज्यावेळेस येताना दिसते आज येतानाच ती अपॉर्च्युनिटी ग्रॅप करा, कारण ज्यावेळेस ती जाईल तुम्ही त्याला मागून पकडू शकणार नाही, टकल्यावरून हात सटकेल. त्यामुळे अपॉर्च्युनिटी इज लाईक समोरून केस मागून टकली, हातातून जाऊ देऊ नका. तर बघूया या सिरीज मध्ये काय काय महत्वाच्या गोष्टी आहेत. जसं मी तुम्हाला सांगितलं की एक्झाम्स ज्या आहेत, स्टेट लेवलच्या एक्झाम्स, नॅशनल लेवलच्या एक्झाम्स कोणकोणत्या प्रकारे असणार आहेत याबद्दल मी तुम्हाला डिटेल माहिती देईल. या व्यतिरिक्त असे विद्यार्थी ज्यांचं आता एक्झाम मध्ये प्रिपरेशन करणं शक्य नाहीये, गव्हर्नमेंट एक्झाम देऊ शकत नाहीये, एज आता त्यांची लिमिट संपलेली आहे, किंवा बाकीचे काही कारण असतील, त्यामुळे अशा विद्यार्थ्यांनी देखील हार मानू नका. या अपॉर्च्युनिटीजच्या सिरीज मध्ये तुम्हाला भरपूर चांगल्या गोष्टी अपॉर्च्युनिटीच्या फॉर्म मध्ये मी तुमच्या समोर ठेवणार आहे. चला पुढे बघूया यामध्ये कोणत्या कोणत्या विद्यार्थ्यांना बेनिफिट होणार आहे. तर यामध्ये बेनिफिट होणारे स्टुडंट्स आहेत इंजिनिअरिंग. आता इंजिनिअरिंग म्हटल्यानंतर मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स, आयटी, सीएससी, इलेक्ट्रिकल, बरोबर आहे, असे भरपूर स्ट्रीम्स आहेत. मग यापैकी काही विद्यार्थ्यांचं असतं तर सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल या ज्या कोर ब्रांचेस आहे यांच्यासाठी भरपूर सारे गव्हर्नमेंट जॉब असतात, बाकीच्यांसाठी नसतात. हे चुकीचं आहे. तुम्हाला फक्त जाण नाहीये अपॉर्च्युनिटीची, तुम्हाला फक्त ओळख नाहीये. असं कुठेच नाही म्हटलेलं की फक्त या या पर्टिक्युलर साठीच गव्हर्नमेंट एक्झाम्स असतात. सगळ्यांसाठी अपॉर्च्युनिटीज खुल्या आहेत, फक्त आपल्याला त्या संधीची ओळख असायला पाहिजे. यानंतर ऍग्रीकल्चरचे स्टुडंट्स, ज्यांचं फॉरेस्ट झालेलं आहे, त्यांचं प्लेन बीएससी झालेलं आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी देखील स्टेट लेवलच्या एक्झाम्स कोणत्या, नॅशनल लेवलच्या एक्झाम्स कोणत्या, इवन प्रायव्हेट जॉब मध्ये पण तुम्ही कसं करिअर बनवू शकतात याबद्दल मी पूर्ण सखोल माहिती देणार आहे. लक्षात असू द्या, या सिरीज मध्ये पहिल्यांदा इंजिनिअरिंगचे स्टुडंट्स, त्यानंतर ऍग्रीकल्चरचे, बीएससीचे असे काही स्टुडंट्स जिथे फक्त प्लेन बीएससी अप्लाय करता येईल, बरोबर आहे. भरपूर लोकांना असं होतं त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये असं कल्चर आहे, बीएससी, बीकॉम आणि बीए करणारा जो वर्ग असतो तो ऍव्हरेज वर्ग असतो, तो हुशार वर्ग नसतो. हे कोण ठरवत रे? म्हणजे स्ट्रीमनुसार इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल, किंवा बाकीचे कोर्सेस करणारे हे एक्स्ट्रा ऑर्डिनरी असतात, बीएससी, बीकॉम, बीए करणारे हे थोडेसे
ढ विद्यार्थी असतात, हे जे कल्चर आहे ना आपल्याकडे हे खूप गलिच्छ कल्चर. क्लियर? तर असे भरपूर ऑपॉर्च्युनिटीज आहेत जिथे फक्त बीकॉम अप्लाय करू शकतो, अशा ऑपॉर्च्युनिटीज आहेत जिथे फक्त बीए अप्लाय करू शकतो. पण प्रॉब्लेम असा आहे की आपल्याला ठाऊक नाहीये, आपल्याला माहित नाहीये, ठीक आहे. पण आता टेन्शन नाहीये, या सिरीजला रेग्युलर फॉलो करायचा आहे. असे कोणी विद्यार्थी असतील ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाहीये, सबस्क्राईब करा. हातातून नोटिफिकेशन जाऊ देऊ नका, नोटिफिकेशन बेल वर क्लिक करा. काय माहिती या सिरीज मध्ये तुमचा देखील नंबर लागू शकतो. लवकरात लवकर या संधीचं सोनं करायचं. एमबीएचे असे स्टुडंट्स असतील ज्यांना काय काय ऑपॉर्च्युनिटी आहेत, नॅशनल लेवल पासून इंटरनॅशनल लेवल पर्यंत तुम्ही काय काय करू शकतात याचे व्हिडिओ येत राहतील. टेन प्लस टू असे काही विद्यार्थी काहीतरी आर्थिक प्रॉब्लेम असल्यामुळे पुढे ग्रॅज्युएशन कम्प्लीट करता आलं नाही, परंतु गव्हर्नमेंट जॉब घेण्याची खूप इच्छा आहे. असे काही स्टुडंट 10वी 12वी नंतर डायरेक्टली कुठतरी कामाला लागल्यात, घरची परिस्थिती चांगली नाहीये, रिस्पॉन्सिबिलिटी खांद्यावर पडलेली आहेत, यामुळे शिक्षण अपूर्ण ठेवावं लागलं, त्यांच्यासाठी देखील काय काय संधी आहेत, काय काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत, स्टेट नॅशनल प्रायव्हेट या सगळ्या तुम्हाला या 10+2 च्या व्हिडिओमध्ये डिटेल मिळणार आहे. आणि बाकीचे एनी ग्रॅज्युएट म्हणजे अशा देखील काही संधी असतील की जिथे एनी प्लेन ग्रॅज्युएट स्टुडंट अप्लाय करू शकतो. तर या सगळ्या वेगवेगळ्या स्ट्रीमनुसार व्हिडिओ सिरीज आपण लवकरात लवकर म्हणजे वीकली एक व्हिडिओ याप्रमाणे कंटिन्यू करणार आहोत. अपेक्षा ठेवतो सर्वांना ही गोष्ट आवडली असेल. आणि जर तुमच्यासारखेच असे काही नवीन विद्यार्थी असतील की सुरुवात कुठून करावी, माहिती कुठून घ्यावी, कोणत्या स्ट्रीम बद्दल डिटेल माहिती आम्हाला कलेक्ट करता येईल, असा जर काही डाऊट असेल तर त्यांना हा व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा. आणि जसे जसे सिरीज येत जातील, सिरीज बद्दल नाही स्वतःसाठी, ऍटलिस्ट आपले भाऊ बहीण आपले कोणी मित्रमंडळी असतील त्यांच्यापर्यंत तरी ही माहिती पोहोचू द्या. मित्रांनो काय माहिती हा एक व्हिडिओ देखील कोणासाठी एक सुवर्ण ऑपॉर्च्युनिटी असू शकते. क्लियर? अपेक्षा ठेवतो सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल. मी कृष्णा पाटील आणि माझी पूर्ण टीम करिअर बाबा तुमच्यासोबत सदैव असणार आहे. जिथे जिथे आम्हाला विद्यार्थ्यांना गायडन्स करण्याची संधी मिळेल आम्ही ती संधी हातातून जाऊ देणार नाही. भेटूयात मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्यायचं आहे आणि तयारीला लागायचं आहे. थँक्यू सो मच. बाय बाय.